नमस्कार मित्रांनो, मी सचिन चौहान तुम्हा सर्वांचं एम पी सी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आजचा आपला टॉपिक हा साऊदर्न ऑस्किलेशन म्हणजे दक्षिणी दोलनांक ह्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, चला सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना माझा जय जय जय. मित्रांनो बघा, दक्षिणी दोलन हा कन्सेप्ट ॲक्च्युली आपण पावसासंदर्भात वापरतो. काही सगळेच कन्सेप्ट जे आहेत हे पावसासंदर्भात वापरतात, पण इथे तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी आहे की आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एल निनो ला निना ह्याबद्दल चर्चा केली. एका व्हिडिओमध्ये आपण आता म्हणजे साऊदर्न ऑस्किलेशन ह्याबद्दल आपण चर्चा करतोय. एका व्हिडिओमध्ये आपण अजून वॉकर सर्क्युलेशन ह्याबद्दलसुद्धा चर्चा केली. हे तीनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या तुम्हाला सारख्या जरी वाटत असल्या तरी या तीनामध्ये एक बेसिक फरक आहे मित्रांनो, तो मी पुढे स्लाईडवर जेव्हा तुम्हाला ती गोष्ट येईल तेव्हा मी ती एक्सप्लेन करणार आहे. पण हे तीनही गोष्टी वेगळ्या आहेत हे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे. बघा, आपण दक्षिणी दोलन म्हणजे साऊदर्न ऑस्किलेशन ह्याबद्दल आपण विचार करतो आहे. हा जो पार्ट आहे हा नेहमी उष्णकटिबंधासंदर्भात येतो, म्हणजे इक्वेटोरियल रिजन ह्या संदर्भात आहे. उष्णकटिबंध म्हणजे जिथे सूर्याची किरणं सरळ पडतात तो भाग, जो आपला 23.5° उत्तर आणि 23° दक्षिण ह्याच्यामध्ये वसलेला आहे, म्हणजे टोटल 47° मध्ये असलेला भाग आहे. इंडो पॅसिफिक हा जो महासागर आहे, म्हणजे हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर त्या संदर्भातली आपण गोष्ट करतो आहे. नेमकं दक्षिणी दोलन म्हणजे काय, तर इंडो पॅसिफिक किंवा पॅसिफिक महासागरामध्ये जो वातावरणाचा दाब आहे त्यांचा जो फरक आहे, म्हणजे वातावरणाच्या दाबातल्या दोन ठिकाणामध्ये असलेला फरक, एक तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे किंवा दुसऱ्या साईडला पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या साईडला निगेटिव्ह अशा भागामध्ये जो असलेला फरक आहे, या दोन फरकामधले जो काही चढ उतार आहे त्या चढ उतारासंदर्भात आपण जी काही गोष्ट शिकणार आहोत त्याला दक्षिणी दोलनांक असं म्हणतात किंवा साऊदर्न ऑस्किलेशन असं म्हणतात. म्हणजेच काय, तर दक्षिणी दोलन हा फक्त आणि फक्त दाबाशी रिलेटेड आहे. आपण हे तीनही कन्सेप्ट कुठले, एल निनो, महत्त्वाचं एल निनो, वॉकर सर्क्युलेशन आणि आत्ता जो शिकतो तो साऊदर्न ऑस्किलेशन, हे तिघही पॅसिफिक महासागरच्या संदर्भात जरी असले तरी या तिघांमध्ये बेसिक फरक आहेत मित्रांनो. सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे काय, तर आपण जेव्हा एल निनो ह्याचा विचार करतो तेव्हा आपण पाणीचा विचार करतो, म्हणजे पाण्याचा प्रवाह याचा विचार करतो, पाण्याचा प्रवाह याचा विचार करतो. जेव्हा आपण वॉकर सर्क्युलेशनचा विचार करतो तेव्हा आपण हवेचा वेग, जी हवा एका दिशेकडून दुसऱ्या दिशेला किंवा अभिसरण होतं जे हवेचं त्याचा विचार करतो, तो जो जो झाला त्याला वॉकर सर्क्युलेशन असं आपण म्हटलं. आणि आता साऊदर्न ऑस्किलेशन म्हणजे दक्षिणी दोलनांक ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण ह्याचा फरक म्हणून काय सांगतो की दाब हा जो पॅसिफिक महासागरामध्ये आहे याचा आपण विचार करतो. हे तीनही कन्सेप्ट इंटररिलेटेड आहेत, थोडेफार सारखे वाटू शकतात पण त्याच्यातले बेसिक फरक, कारण की हे तीनही शब्द ह्या तीनही व्याख्येमध्ये परत परत येतात. हे थोडेसे सारखे जरी वाटले तरी यांच्यातले बेसिक डिफरन्सेस मी तुम्हाला इथे समजावून सांगितलेले आहेत की जो एल निनो आहे तो पाण्याच्या संदर्भात आहे, गरम पाणी आणि थंड पाणी असं. हवा जी वॉकर सर्क्युलेशन जे आहे तो हवेच्या संदर्भात आहे, विरळ हवा आणि जास्त दाबाची हवा ह्या संदर्भात. आणि जो साऊदर्न ऑस्किलेशन आहे जो दाबासंदर्भात आहे, जास्त दाब आणि कमी दाब ह्या संदर्भात. तर बघा, जो दक्षिणी दोलनांक आहे मी सांगितलं आत्ताच की वातावरणात दाबांचं जे काही अभिसरण होतं त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. जो साऊदर्न ऑस्किलेशन याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर पूर्व पॅसिफिक महासागरावर कमी दाबाचं केंद्र निर्माण होतं. पूर्व पॅसिफिक महासागरावर कमी दाबाचं केंद्र निर्माण होतं. पूर्व पॅसिफिक महासागर म्हणजेच कुठला, तर साऊथ अमेरिका हा भाग. आणि पश्चिम पॅसिफिक जर आपण म्हटलं तर पश्चिम पॅसिफिक म्हणजे इंडिया किंवा ऑस्ट्रेलिया हा भाग. तर पूर्व पॅसिफिकवर नेमकं काय झालं, कमी दाबाचा केंद्र निर्माण झालं. आणि वेस्टर्न पॅसिफिक जो आहे म्हणजे हा जो भाग आहे इथे काय झालं आहे, जास्त दाबाचं केंद्र निर्माण झालेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, त्यामुळे आणि सोबत आता हाच कन्सेप्ट आपण एल निनोमध्ये सुद्धा शिकलो होतो. आता नॉर्मली एल निनोमध्ये सुद्धा जो दक्षिण अमेरिका आहे किंवा इक्वेटर किंवा पेरूचा किनारा आहे त्या भागामध्ये लो प्रेशर क्रिएट झालेला आहे, जसं इथं क्रिएट झालेलं आहे. तर हे दोघंही जवळजवळ सोबतच असतात, म्हणजे जेव्हा एल निनो असतो तेव्हाच्याच काळामध्ये साऊदर्न ऑस्किलेशन सुद्धा असतं. म्हणून जेव्हा एल निनो आणि साऊदर्न ऑस्किलेशन दोघांचा सोबत अभ्यास केला जातो, म्हणजेच एल निनो साऊदर्न ऑस्किलेशन त्यालाच अल निनो दक्षिणी दोलनांक किंवा एनसो, ENSO असं म्हटलं जातं. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला एल निनो जो आहे तो कसा आहे, फक्त पाण्याचं काय आहे, अभिसरण प्रवाह आहेत. बघा, आता आपण तिघाचे डेफिनेशन बघूयात. केवळ एल निनोचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा पूर्व पॅसिफिकमध्ये काय होतं, तर गरम पाणी निर्माण होतं, म्हणजे इक्वेटरच्या किनाऱ्यावर गरम पाण्याचा प्रवाह निर्माण होतो. आणि वेस्टर्न पॅसिफिकमध्ये काय होतं, थंड पाण्याचा प्रवाह निर्माण होतो. म्हणून पाणी ह्या वेस्टर्नकडनं ईस्टर्नकडे व्हायला लागतं. बरोबर मित्रांनो, आता जेव्हा आपण फक्त आणि फक्त साऊदर्न ऑस्किलेशनचा विचार करतो तेव्हा आपण फक्त दाबाचा विचार करतो, पूर्व पॅसिफिकवर काय होतो, कमी दाब निर्माण होतो, आणि वेस्टर्न पॅसिफिकवर काय होतो, जास्त दाब निर्माण होतो. ठीक आहे मित्रांनो, आता आपण एनसो म्हणजे एल निनो आणि साऊदर्न ऑस्किलेशन या दोघांचा सोबत विचार करूयात. त्यामुळे इथे बघा, इथे काय होतं, तर पूर्व पॅसिफिकमध्ये गरम पाणी असतं, म्हणजे ह्या साईडला गरम पाणी आहे,
तिथेच पूर्व प्रशांत महासागर मध्ये काय होते, कमी दाबाचं केंद्र सुद्धा निर्माण होतं. म्हणजे इथे पाणी जे आहे कमी दाबाचं पाणी आहे बरोबर, आणि सोबत इथे काय आहे कमी दाबाचं केंद्र सुद्धा निर्माण होत आहे, कमी दाबाचं केंद्र सुद्धा निर्माण होत आहे. इकडे वेस्टर्न साईडला काय होतं, तिथं हाय प्रेशरचं पाणी क्रिएट होतं, हाय प्रेशरचं काय होतं पाणी क्रिएट होतं, आणि जास्त दाबाचं सुद्धा काय होतं इथे केंद्र क्रिएट होतं, जास्त दाबाचं काय क्रिएट होतं केंद्र क्रिएट होतं. मित्रांनो आता हा जो कन्सेप्ट झाला हा दोघं मिळून जे तयार झाला याला एनसो असं म्हणतात. आणि नॉर्मली साऊदर्न ऑस्किलेशनचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा एनसो ह्याच कन्सेप्टचा अभ्यास केला जातो. मित्रांनो बघा आता काय झालं, आता जो आपण साऊदर्न ऑस्किलेशनचा कन्सेप्ट शिकलो हा मग पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा असू शकतो. म्हणून काय होतं, विषुववृत्तीय पूर्व पॅसिफिकवर जास्त दाबाचं केंद्र आणि विषुववृत्तीय पश्चिम पॅसिफिकवर कमी दाबाचं केंद्र असं सुद्धा कधी कधी असू शकतं, किंवा उलट होऊ शकतं. म्हणजे पश्चिम पॅसिफिकवर जास्त दाबाचं केंद्र आणि पूर्व पॅसिफिकवर कमी दाबाचं केंद्र असं सुद्धा निर्माण होऊ शकतं. बघा वॉकर सर्क्युलेशन हे जे आपण आत्ता डेफिनेशन बघितल्या त्याच्यामध्ये मी आत्ता इथे सांगतोय परत एकदा की वॉकर सर्क्युलेशनमध्ये कमी दाबाचं काय होतं क्षेत्र क्रिएट होतं, त्याच्यामुळे हवेचे काय होतात अभिसरण प्रवाह तयार होतात. कुठल्या साईडला, वेस्ट साईडला. उच्च दाब कुठल्या साईडला क्रिएट होतो तर ईस्ट साईडला क्रिएट होतो, आणि तिथे काय होतं मग पाऊस जास्त प्रमाणामध्ये पडतो. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तर कमी दाबाचे केंद्र कुठल्या साईडला आलं, भारताच्या बाजूला झालं, आणि त्यामुळे काय होतं वॉकर सर्क्युलेशनमध्ये भारतामध्ये चांगला मान्सून पडतो किंवा चांगला पाऊस पडतो. एलनिनोचा विचार करता एलनिनोमध्ये काय होतं की जे वारे आहेत ते काय पूर्व दिशेला वाहायला लागतात. ठीक आहे ना, पूर्व दिशेला, कारण की इक्वेटरच्या किनाऱ्यावर गरम पाण्याचा प्रवाह निर्माण झाला आहे. एलनिनोचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, आपण वॉकर सर्क्युलेशनचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे मी ते फक्त शॉर्टमध्ये घेतो आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहायचे असतील तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देईल, तुम्ही जरूर ते व्हिडिओ बघा. एलनिनोमध्ये काय झालं, साऊथ अमेरिकेच्या किनाऱ्याला गरम पाण्याचा प्रवाह निर्माण झाल्याकारणे तिकडे कमी दाबाचं केंद्र निर्माण झालं, आणि मग जे वारे आहेत ते काय काय झाले पूर्व दिशेला वाहायला लागतात, त्यामुळे भारतामध्ये काय होतो कमी पाऊस पडतो, आणि साऊथ अमेरिकेमध्ये काय होतो जास्त पाऊस पडतो. एलनिनो आणि दक्षिणी ऑस्किलेशन म्हणजे एनसो ह्या दोघांचा एकत्र विचार जेव्हा करतो तेव्हा भारतावर हे विपरीत परिणाम करतात. आता साऊदर्न ऑस्किलेशन जे आहे त्याचा जो कालावधी आहे तो काही निश्चित नाही आहे, ते 2 ते 5 वर्ष याच्यामध्ये कधीही निर्माण होऊ शकतात. बघा आता साऊदर्न ऑस्किलेशन इंडेक्स नावाचा एक कन्सेप्ट आहे, म्हणजे आपल्याला साऊदर्न ऑस्किलेशन झालं आणि ते मोजायचं असल्यास ते मोजण्यासाठी आपल्याकडे जो इंडेक्स आहे त्याला साऊदर्न ऑस्किलेशन इंडेक्स, दक्षिणी दोलनांक इंडेक्स असं म्हटलेलं आहे. मित्रांनो ते तीव्रता सांगते आपल्याला की साऊदर्न ऑस्किलेशन किती प्रमाणामध्ये आहे. ह्यासाठी आपण 2 बंदरांचा विचार केलेला आहे. एक आहे पोर्ट डार्विन, हे डार्विन नावाचं बंदर जे आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे. कुठे आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, आणि ऑस्ट्रेलिया हा कुठल्या भागामध्ये आहे तर पूर्व प्रशांत महासागराच्या पार्टमध्ये आहे. दुसरं आहे ताहिती बंदर, उजव्या साईडला त्याच्या जे आहे सेंट्रल पॅसिफिक महासागरामध्ये येतं, आणि ह्या दोघांमध्ये जे काही दाबाचा फरक आहे त्यावरून जे काही आपण इंडेक्स तयार करतो त्याला साऊदर्न ऑस्किलेशन इंडेक्स असं म्हणतात. आता बघा ह्याचा साऊदर्न ऑस्किलेशन इंडेक्सचा आपण जेव्हा विचार करतो आहे तेव्हा त्याच्यामध्ये 2 पार्ट पडतात, एक पॉझिटिव्ह साऊदर्न ऑस्किलेशन इंडेक्स आणि निगेटिव्ह साऊदर्न ऑस्किलेशन. पॉझिटिव्ह साऊदर्न ऑस्किलेशन जे आहे ते भारताच्या मान्सूनसाठी फार चांगलं आहे, आणि निगेटिव्ह साऊदर्न ऑस्किलेशन जे आहे ते भारताच्या याच्यासाठी सर्वात वाईट आहे. बघा मी डायग्राममध्ये परत मी एक्सप्लेन करतो. आपण 2 बंदरांचा विचार केला होता, पोर्ट डार्विन जे आपण सांगितलं की कुठे पश्चिम पॅसिफिक महासागर, हा जो पूर्ण पार्ट आहे हा जो पार्ट आहे हा पार्ट पॅसिफिक महासागर असा गणला जातो. मी इथे जर डायग्राम ड्रॉ केली अशी दिशांची तर इकडला जो पार्ट आहे तो ईस्ट आणि इकडला पार्ट जो आहे तो वेस्ट आहे, म्हणजे हा जो पार्ट आहे हा वेस्ट पार्ट झाला, हा जो पार्ट आहे तो ईस्ट झाला. मग ईस्टच्या दिशेला कोण आहे तर दक्षिण अमेरिकेचा देश आहे किंवा उत्तर अमेरिकेचा देश, आणि वेस्टच्या साईडला कोण आहे तर भारत ऑस्ट्रेलिया हे साईडचे देश. बरोबर मित्रांनो, तर जो डार्विन आहे तो आपल्या पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये आहे, आणि जो ताहिती बंदर आहे ते पूर्व पॅसिफिक महासागरामध्ये किंवा मध्य पॅसिफिक महासागरामध्ये असलेलं एक बंदर आहे किंवा एक बेट आहे. ह्या दोघांवर दाब जो असतो त्या दाबाचा विचार करता जो काही इंडेक्स ठरला जातो त्याला एसओडी असं आपण म्हटलेलं आहे. बघा ह्या दोन्ही बंदरांचा विचार करता जेव्हा साऊदर्न ऑस्किलेशनचा इंडेक्स -5 असतो, साऊदर्न ऑस्किलेशनचा इंडेक्स -5 असतो तेव्हा एलनिनो हा प्रवाह वाहिलेला असतो. तेव्हा काय असतो, एलनिनोचा प्रवाह वाहतो. जेव्हा एलनिनोचा प्रवाह वाहतो तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या साईडला काय असतात तर ऑस्ट्रेलियाच्या साईडला हाय प्रेशर क्रिएट होते. काय होतं, हाय प्रेशर. आणि टाहिटीच्या साईडला म्हणजेच दक्षिण अमेरिकेच्या साईडला काय होतं, लो प्रेशर क्रिएट होतं. कारण की त्या साईडला काय क्रिएट झालेलं आहे, एलनिनोचा हा उष्ण प्रवाह क्रिएट झाला आहे. उष्ण प्रवाह क्रिएट झाल्याकारणाने तिथलं टेम्परेचर काय झालं आहे, गरम झालं आहे, त्यामुळे तिथे हवा विरळ झाली आहे, तिथला दाब जो आहे हवेचा तो काय झाला आहे, कमी झालेला आहे. म्हणून काय होईल, इकडलं जे पाणी किंवा इकडलं जे प्रवाह असतील ते हाय प्रेशरकडनं कुठे वाहतील, लो प्रेशरकडे वाहायला लागतील. म्हणजेच काय होईल, हे जे एलनिनोचा पार्ट आहे ज्याला आपण निगेटिव्ह
आपला साऊथ ऑस्किलेशन इंडेक्स म्हटलेला आहे, हा भारतावर निगेटिव्ह परिणाम करतो. कारण की जे वारे आहेत ते वारे हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे वाहतात, म्हणजे जे वाऱ्याची दिशा आहे ती आता दक्षिण अमेरिकेकडे झाली, त्यामुळे पाऊस पण जो पडेल तो कुठे पडेल, दक्षिण अमेरिकेला पडेल. त्यामुळे हे भारतासाठी काय आहे, चांगलं नाही आहे. आता भारतासाठी चांगलं काय आहे, तर मग याच्या एक्झॅक्ट विरुद्ध दिशा, तिला आपण लानिना असं म्हटलेलं आहे, आणि जो कन्सेप्ट आहे त्याला आपण पॉझिटिव्ह SOI असं म्हटलेलं आहे. इंडेक्सची व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह 5 याच्यापेक्षा जास्त असेल तेव्हा हा कन्सेप्ट घडतो. तेव्हा काय होतं, तर ताहिती बंदर जे आहे तिथे काय होतं, हाय प्रेशर क्रिएट होतं. ताहिती बंदरावर हाय प्रेशर क्रिएट होतं, आणि जो डार्विन बंदर आहे ऑस्ट्रेलियाचा तिथे काय होतं, लो प्रेशर क्रिएट होतं. त्यामुळे वाऱ्यांची दिशा ही अशी व्हायला लागते, त्यामुळे इथे असलेले पाणी इकडल्या साईडला येतं किंवा इकडे असलेली हवा ह्या साईडला येते. इथे जास्त प्रेशर असल्याकारणाने इथले वारे वर जातात आणि इथे पाऊस पडायला लागतो. त्यामुळे हे जो पार्ट आहे हा भारतासाठी कसा आहे, चांगला आहे. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट कळलेले असतील, साऊदर्न ऑस्किलेशनचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन चौहान तुमची रजा घेतो. धन्यवाद.